नमस्कार मित्रांनो, मी जयवंत कडू आपल्या चॅनल वरती जेके एक्झोटिक एक्वेरियम वरती। लास्ट व्हिडिओ तुम्ही पाहिले असेलच की ज्याच्यामध्ये आपण ब्रीडिंगची माहिती देणार होतो आणि सुरुवात आपण करत आहोत गप्पी फिश पासून। कारण मी तुम्हाला सांगितलं गेल्या वेळेसच की एगलिंग फिशेस पेक्षा जे लाईव्ह बेअरर्स असतात म्हणजे डायरेक्ट पिल्लं देणारे मासे जे असतात त्यांची ब्रीडिंग थोडीफार सोपी असते एगलिंग फिशेस पेक्षा। तर आपण गप्पीची सुरुवात करणार आहोत आणि गप्पीची ब्रीडिंग जशी होते तशीच गप्पी प्लॅटी मोली सॉटेल ट्रँजेलिंग या सर्व माशांची सिमिलर आहे म्हणजे बरोबरच आहे। तर ती कशी करायची, त्याच्यासाठी केवढा टँक हवाय आणि काय पाहिजे, मेल फिमेल कसे ओळखायचे याबद्दल मी आता तुम्हाला माहिती देत आहे। तर पहिलं तर आपण जाणून घेऊया त्याचे मेल आणि फिमेल कसे ओळखायचे। तर आता आपण प्रथम जाणून घेऊया गप्पीबद्दलची थोडीशी माहिती। गप्पी मासा, गप्पी मासा हा आहे ऍक्च्युअल ओरिजिन जो आहे तो नॉर्थ ईस्ट साऊथ अमेरिका इथून आहे। आता तो तुम्हाला जगभरात सगळीकडे दिसून येतो आणि त्याच्या नवीन नवीन व्हरायटी दिसून येतात, त्याचे नवीन नवीन कलर दिसून येतात। पण सुरुवातीला हा एक म्हणजे आपल्या भारतामध्ये तर त्याला गटर गप्पी म्हणून ओळखायचे आणि सुरुवातीला मच्छर खातो, मच्छरच्या अळ्या खातो, लार्वा खातो म्हणून गप्पी माशाची ओळख होती। गप्पी मासे पाळा असे आपले बॅनर असायचे त्या टायमाला। तर आता हा गप्पी मासा आपल्या अख्ख्या जगभरात फेमस झालेला आहे सुशोभित मासा म्हणून, कलरफुल मासा म्हणून। वेगवेगळे त्याचे प्रकार तयार झालेले आहेत, त्याची मोठी टेल, लायर टेल, सीझर टेल असे वेगवेगळे त्याचे प्रकार तयार झालेले आहेत। तर त्याबद्दल आपण नंतर जाणून घेऊ की लाईन ब्रीडिंग कशी करायची, नवीन स्ट्रेन कशी तयार करायची, कशामुळे नवीन स्ट्रेन तयार होते, कसे कलर चेंज होतात याबद्दल ते डीपली आपल्याला जावं लागेल। पण तुर्तास मी तुम्हाला माहिती देतो की याचं सायंटिफिक नेम जे आहे ते पी रॅटिकुलाटा आणि हा नॉर्थ ईस्ट साऊथ अमेरिका मधला मासा आहे। आणि याचे लाईफ स्पॅन जे आहे ही अराउंड 2 वर्ष आहे, काही 1.5 वर्ष जगतात, काही 2 वर्ष, काही 2 वर्षापेक्षा थोडेफार जास्त पण जगत असतील। पण अंदाजन जे मी सांगतो तुम्हाला की 2 वर्षापर्यंत आहे याचा लाईफ स्पॅन। तर याच्यात तुम्ही बघू शकता मेल आणि फिमेल कसे ओळखायचे हे आपण ह्या स्केच मध्ये बघूया। तुमच्या समोर मी 2 स्केच दाखवेन आता, त्याच्यामधल्या स्केच वरती आता प्रथम आपण मेलचा स्केच बघूया। तर मेलच्या स्केच मध्ये असं आहे की मेल फिमेल या दोघांना डॉर्सल फिन, अनल फिन, गिल्स, टेल असे प्रकार फिन्सचे असतात। पण आपल्याला मेनली बघायचं आहे हे डॉर्सल फिन आणि अनल फिन। डॉर्सल फिन जो आहे मेलचा, तुम्ही मेलचा डायग्राम पूर्ण बघा, हा स्लिम आहे आणि त्याचा जो डॉर्सल फिन आहे हा थोडा लांब असतो फिमेलच्या डॉर्सल फिन पेक्षा। आणि अनल फिनच्या इथे एक रॉड टाईप एक टेंडिकल आहे, त्या अनल फिनच्या इथे जो हा रॉड टाईप टेंडिकल आहे तो मेलची निशाणी असते। हा तुम्ही जर फिमेल मध्ये बघितलं तर फिमेलचा शेप हा थोडा फॅटी आहे आणि इचा डॉर्सल फिन मेलच्या डॉर्सल फिन पेक्षा थोडा कमी आहे। आणि अनल फिन जो आहे त्याच्या मध्ये जो काही रॉड टाईप टेंडिकल होता मेलला तो आपल्याला इथे दिसून येत नाहीये। पोटाचा शेप फॅटी आहे आणि पोटाच्या शेवटी हा काळा डॉग जो दिसतो याच्यामध्ये त्यांची एक बॅग असते म्हणजे इथे अंडी असतात तिची आणि ती मग डेव्हलप होऊन मेल म्हणजे बेबीज मध्ये डेव्हलप होऊन जशी ती मॅच्युअर्ड होतात तशी फिमेल ते बेबीज जे आहे ते ले करायला सुरुवात करते म्हणजे बेबीज पिल्लं द्यायला सुरुवात करते। तर आता यासाठी आपल्याला काय प्रोसिजर आहे, तर बघा आपल्याकडे हा टँक आहे। या टँक मध्ये मी तुम्हाला सगळ्या माशांची जे म्हणजे ब्रीडिंग सांगता माझ्याकडे मासे असतीलच असं नाही, पण मी तुम्हाला त्याच्यासाठी काय लागतं काय नाही लागतं कसं करायचं हे सगळं माहिती करून देईन। तर हा आपल्याकडे टँक आहे, टँक मध्ये एक तुम्हाला दिसेल जागेवाला बास्केट आहे। तर या टँक मध्ये आपल्याला 50% वॉटर घ्यायचं आहे आणि हा जो बास्केट आहे हा बास्केट आपण अशा प्रकारे टँक मध्ये ठेवायचा आहे। त्याला बाजूनी थर्मोकॉल लावायचा आहे जेणेकरून तो पाण्यापासून 1-1.5 इंच त्याची पातळी जी आहे वर राहील, अर्धा पाण्यात राहील अर्धा पाण्याच्या बाहेर राहील। आणि त्याच्यामध्ये आपल्याला फिमेल सोडायची आहे जी रेडी टू ब्रीड असेल म्हणजे जी बेबी सोडायला तयार झालेली आहे अशी फिमेल आपण या बास्केट मध्ये सोडायची। तर ते कशी ओळखायची बेबी सोडायला ही फिमेल रेडी आहे म्हणून, तर आपण पाहतो की आपला जो लाईव्ह स्टॉक असतो तो अशा प्रकारे आपण एकत्र ठेवलेला असतो, मेल्स फिमेल सगळे एकत्र ठेवलेले असतात।
आणि त्याच्यामध्ये ज्या फीमेलला पोटाजवळ असा हा काळा डॉट तयार होऊन पोटाचा आकार हा राऊंड चंद्राकार न होता खाली असा स्क्वेअर टाईप होऊन जातो. असा स्क्वेअर टाईप झाल्याच्या नंतर समजायचं ही बेबीज ले करायला तयार आहे फिमेल. आणि मग या फिमेलला आपण या बास्केटमध्ये ठेवायचं आहे. आणि या टँकमध्ये जरी ऑक्सिजन नसेल, एअरेशन तुम्ही नाही सोडलं तरी चालेल, म्हणजे ऑक्सिजन नाही एअरेशन तुम्ही नाही सोडलं तरी चालेल, कारण पाण्यामध्ये जे ऑक्सिजन असते ते घेऊन किंवा पाण्याच्या लेअरवरती येऊन गप्पी मासे ऑक्सिजन घेऊ शकतात. त्यामुळे आपल्याला त्याला एअरेशन नाही दिलं तरी चालेल. कारण अशा वेळेस काय होतं की आपण मोठ्या स्केलवर करतो जेव्हा ब्रीडिंग, तेव्हा आपल्याला एक 50 male 50 female एका कॉमन टँक मध्ये ठेवलेले असतात. आणि याच्यामधल्या ज्या फिमेल्स एग लेईंग साठी रेडी होतात त्या फिमेल्स फक्त आपण घेऊन आपण त्या सेपरेट टँक मध्ये ठेवतो. तर अशा टँक मध्ये या बास्केट मध्ये, आता माझ्याकडे जे बास्केट आहे लहान आहे, याच्यामध्ये जर मोठं बास्केट असेल किंवा तुम्ही दुसरा एक काम करू शकता की याच्यामध्ये एक पूर्ण जाळी फिट केली, म्हणजे पाण्याच्या 2 इंच खाली, जी पाण्याची लेअर आहे त्यापासून 2 इंच खाली अशा प्लास्टिकच्या नेट भेटतात, त्या तुम्ही जर सेट केल्या तर त्याच्यावरती या फिमेल्स ठेवायच्या आहेत. तुम्ही एकत्र 4-5 फिमेल देखील ठेवू शकता रेडी झालेल्या. आणि जेणेकरून ही जाळी आपण ठेवतो कारण जसं फिमेल बेबी सोडायला लागते ते या जाळीच्या खाली जातात आणि मग या फिमेल ज्या आहेत एकमेकांच्या बेबीज खात नाही. मोस्टली काही फिमेल्स असतात त्या स्वतःच्या बेबीज देखील खातात. तर हे टाळण्यासाठी आणि आपल्याला रिझल्ट चांगला मिळण्यासाठी आपण ही जाळी वापरतो. आणि अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे गपीज तुम्हाला जर मोठ्या स्केलवर करायचं आहे तर तुम्ही एक 50 फिमेल घेतल्या, सुरुवातीला जी यंग फिमेल असते ती 10 ते 20 बेबीज सोडते. तर जसजशी ती मॅच्युअर्ड होत जाते, एज वाढत जातं, तस तशी तिची क्वांटिटी वाढत जाते आणि जास्तीत जास्त 60-70 बेबीज देखील गप्पीज सोडतात एका टायमाला. आणि परत हे त्यांचं झाल्याच्या नंतर परत 1 महिन्यानंतर ते पुन्हा बेबी सोडायला तयार झालेले असतात सेम फिमेल. तर आपण जी फिमेल आपण घेतो ती तिने बेबीज दिल्याच्या नंतर आपण तिला 2 दिवस एका सेपरेट टँक मध्ये, अशा फिमेल्सना सेपरेट टँक मध्ये ठेवतो आणि त्यांना डॅफनी खायला देतो कंटिन्युअसली. डॅफनी हा एक वर्म्सचा प्रकार आहे डॅफनिया. आणि हा दिल्याच्या नंतर गप्पी मासे म्हणा आणि इतर मासेही खूप हेल्दी होऊन जातात आणि लवकर रिकवर करतात. म्हणजे ते जे वीक झालेले असतात बेबी सोडल्याच्या नंतर ते रिकवरी लवकर होते. आणि मग या 2-3 दिवसानंतर परत त्या फिमेल्स आपण कॉमन टँक मध्ये टाकतो मेल बरोबर, जेणेकरून त्यांचे बेबीज हॅच व्हावेत, एग हॅच व्हावेत आणि बेबीज मध्ये कन्वर्ट व्हावेत पोटातल्या पोटात. अशा प्रकारे हा रोटेशन चालू असतो. 1 महिन्याचा पिरियड असतो. 50 फिमेल जर तुमच्याकडे आहेत या महिन्यामध्ये, तुम्हाला 50 फिमेलची जर बेबीज भेटली तर प्रत्येकी 20 हिशोबाने 1000 बेबीज तुम्हाला मिळू शकतात. आणि नॉर्मल मार्केटमध्ये 15 ते 20 रुपयाला विकले जातात, म्हणजे 15 ते 20 हजार रुपये तुम्ही महिन्याला कमवू शकता घरच्या घरी. तर अशा प्रकारे तुम्ही दर महिन्याला हे करू शकता. आणि तुम्हाला जर अजून मोठ्या क्वांटिटीमध्ये करायचं असेल तर तुम्ही त्याप्रमाणे फिमेल्स जो ब्रूड स्टॉक म्हणतो आपण ब्रीडिंग साठी रेडी असलेला स्टॉक तो तुम्हाला वाढवत जायला लागेल. तर तुम्ही एका स्ट्रेनचं मेल फिमेल ठेवला, त्याच्यानंतर दुसऱ्या स्ट्रेनचे ठेवला, अशा प्रकारे तुम्ही 3-4 स्ट्रेन जर करत राहिलात तर तुम्ही मार्केटमध्ये प्रत्येकी 3-4 व्हरायटी तुम्ही मार्केटमध्ये 3-4 स्ट्रेन तुम्ही मार्केटमध्ये देऊ शकता शॉपकीपर्सना. आणि मग ते तुमच्या रोटेशन मध्ये रेग्युलरली तुमच्याकडून मासे घ्यायला सुरुवात करतील. आणि जर तुम्हाला काही त्याच्यामध्ये सेलिंग मध्ये वगैरे काही माझी गरज लागली तर माझा डिस्क्रिप्शन मध्ये नंबर आहे, तर तुम्ही मला डिस्क्रिप्शन मध्ये कधीही कॉल करू शकता नंबर घेऊन. तर अशा प्रकारे तुम्ही प्लॅटी, मॉली, ट्रँजेलिंग, सॉटेल या सगळ्या जेवढे लाईव्ह बेअर्स जे मासे आहेत त्यांच्या अशी म्हणजे ब्रीडिंग करू शकता. आणि याच्यानंतर आता ब्रीड झाल्याच्या नंतर काय करायचं, तर हे बेबीज जे आहेत प्रत्येक फिमेल्सचे एका स्ट्रेनचे असतील तर ते तुम्ही एका लहान टँक मध्ये सुरुवातीला ठेवा. लहान टँक मीन्स 2 फुटाचा टँक घ्या. त्याच्यामध्ये तुम्ही समजा एका टायमाला 100 बेबीज ठेवलेत 2 फुटाच्या टँक मध्ये, तर या 2 फुटाच्या टँक मध्ये 100 बेबीज ठेवलेले आहेत, त्यांना डॅफनी खायला द्या. डॅफनी खायला दिल्याच्या नंतर ते ग्रो होत जातात
आणि अशा प्रकारे ग्रो होत त्यांना पूर्ण ग्रो होण्यासाठी 3 महिने लागतात. म्हणजे पहिला जो तुमचा मासा ब्रीड झालेला आहे तो विकण्यासाठी तयार होण्यासाठी 3 महिने लागतील. पण एकदा का ते 3 महिने झाले की तुमचा जो प्रत्येक वेळी बॅच असणार तुमच्या दर महिन्याला झालेल्या, तर अशा प्रकारे आपल्याला दर महिन्याला वेगवेगळ्या ज्या बॅच मिळालेल्या असतील त्या 3 महिन्यानंतर दर महिन्याला आपल्याला एक एक बॅच मिळत जाईल आणि त्या तुम्ही मार्केटमध्ये विकू शकता. तर या सगळ्या प्रोसिजरमध्ये जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला कॉल करू शकता सॅटर्डे संडे 12 ते 4 दरम्यान. तर अशी होती गप्पी माशाची ब्रीडिंग आणि या गप्पी माशाच्या ब्रीडिंगमध्ये तुम्ही बरंच काही करू शकता. पुढच्या वेळी आपण कोणता मासा घ्यायचा याबद्दल तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सजेस्ट करा की कोणत्या माशाबद्दल आपण माहिती द्यायची. बऱ्याचशा माशांचा आपण हे केलेलं ब्रीड मी केलेलं आहे ज्याची माहिती मला माहीत आहे. तर अशा काही माशांची मी नावं सांगतो तुम्हाला. एंजल फिश आहे, डॉलर आहे, डिस्कस आहे, ऑस्कर आहे, ब्लॅक गोस्ट आहे, त्याच्यानंतर गोल्ड फिश आहेत. तर अशा बरेच मासे आहेत जे पुढे पुढे ब्रिसल नो सकर म्हणा, सकर कॅट फिश, अशा काही माशांची श्रीम्स आहेत, लॉबस्टर्स आहेत. तर हे आपण पुढे पुढे घेणार आहोत. जे तुम्हाला आवडेल तुम्ही मला सजेस्ट करा. माझ्याकडे पण जेवढी माहिती आहे अजून काही माहिती मी मिळवण्याचा प्रयत्न करेन, जेणेकरून जास्तीत जास्त माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद. आणि माझी जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा. माझा चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या व्हिडिओची आधीच इन्फॉर्मेशन येऊन जाईल. थँक्यू.